आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक चिंताजनक बातमी आहे चिपळूणमधून। चिपळूणमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलं होतं। चिपळूण शहरातील अनेक भागांमध्ये 15 फूट पाणी साचलं होतं। तर याच वेळी काल जे अत्यावश्यक रेस्क्यू करणं होतं ते रात्री 2 वाजेपर्यंत 170 ते 180 लोकांना रेस्क्यू केलं होतं आणि सकाळी 6 वाजल्यापासून परत रेस्क्यू करायला सुरुवात झालेली आहे। आता बऱ्यापैकी रेस्क्यूचं काम संपत आलेलं आहे कारण पाणी ओसरल्यामुळे स्वतः लोक आता बाहेर पडायला लागलेली आहेत। ग्राउंड फ्लोअरला ज्यांची फक्त घरे होती कवलारू तिथं काही कॅज्युअलिटी झालेली आता निदर्शनास येते आम्ही फिरताना, पण नक्की त्याचा आकडा संध्याकाळपर्यंत पुढे येईल। आता शासकीय यंत्रणेसमोर नेमकी काय आव्हाने आहेत लोकांपर्यंत पोहोचणं आणि मुळात आता पुरानंतरची जी काही परिस्थिती निर्माण होते ती सगळं हाताळणं हे किती आव्हानात्मक आहे? आताची नंतरची रोगराई होऊ नये, इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर करणं, मोबाईल चालू करणं, अन्नधान्य पुरवणं ही फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात प्रशासन पूर्ण ताकदीनं काम करत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांच्यावर हा प्रसंग आला होता ते देखील प्रशासनाला सहकार्य करतात, हा मोठा माणुसकीचा विषय या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे, स्वाभाविकपणे आता मदतीसंदर्भात सुद्धा चर्चा सुरू होईल। काय नेमकं राज्य सरकारचा प्लॅन असेल? आता प्राथमिकता तर या लोकांना व्यवस्थित बाहेर काढणं हा एक आहे, मात्र मोठं आर्थिक नुकसान या भागात पाहायला मिळतं। प्राथमिकता लोकांना बाहेर काढणं, रोगराई पसरू नये म्हणून दक्षता घेणं, करोनाचं संकट आहे त्याच्यातून देखील लोकांना बाहेर काढणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे। पण त्याच्यानंतर तातडीनं उद्याच सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची बैठक कॅबिनेट मंत्री या नात्याने मी आज शहरामध्ये लावलेली आहे। सगळ्या एजन्सींना मी बोलवलेलं आहे की इथल्या नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे या दृष्टीतनं आमचा प्रयत्न आहे। स्वतः मुख्यमंत्री मोदी या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवून आहेत। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत जोपर्यंत आम्हाला मोबाईल कनेक्टिव्हिटी होती तोपर्यंत ते आमच्याशी बोलत होते आणि त्यांनी देखील नागरिकांना दिलासा दिलेला आहे। कुठच्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त जे काही सहकार्य आहे ते या संपूर्ण परिसरातल्या लोकांना केलं जाणार आहे। विद्युत पुरवठा सुरळीत होणं आणि मोबाईल नेटवर्क सुरू होणं हे खूप आव्हानात्मक आहे आणि लोकांच्या दृष्टीने संपर्काच्या दृष्टीने सुद्धा गरजेचं आहे। काय नेमकी त्या दृष्टीने पावलं उचलली जातात? इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर करण्याच्या दृष्टीनं स्वतः ऊर्जामंत्र्यांनी लक्ष घातलंय, त्यांनी सातारा सिंधुदुर्गातल्या टीम आता इथं पाठवलेल्या आहेत, त्या संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि आज संध्याकाळपासूनच इलेक्ट्रिसिटी रिस्टोअर व्हायला सुरुवात होईल। आणि NDRFच्या सूचनेप्रमाणे एक टॉवर ज्याला सगळ्याच नेटवर्कची परमिशन घ्यायचा जो काही NDRFचा एक नियम असतो त्यानुसार जिल्हाधिकारी सेंट्रलच्या लोकांशी बोलून ती देखील परमिशन घेत आहेत, निदान काही कार्ड देखील मोबाईलचे सुरू होतील आणि कनेक्टिव्हिटी होईल। तुम्ही स्थानिक नागरिकांशी जो बोललात काय नेमकं कारण असावं, पाऊस अधिक पडला म्हणून इतकं पाणी आलं की काय वेगळं काय कारण तुम्ही बघता? एकतर इतका मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे की त्याची मिलीमीटर जर आपण काउंट करायला गेलो तर 300-325 दरम्यान मिलीमीटर पाऊस पडला आहे आणि ही ढगफुटीच होती। आपण जर बघितलं तर हा सगळा जो पाऊस आहे तो 20 ते 25 किलोमीटरमध्ये पडला, बाकी कुठेही पाऊस पडलेला नाही। त्याच्यामुळं नागरिक, मी मगाशी जे सांगितलं की आम्हाला एक समाधानाची बाब अशी आहे की एवढं मोठं संकट उभं राहिल्यानंतर सुद्धा इथले सगळे जे नागरिक आहेत चिपळूणकर जे आहेत ते पुढे येऊन प्रशासनाला मदत करतायत, एकमेकाला मदत करतायत, जात धर्म पंत बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना जेवढे धन्यवाद दिले पाहिजे तेवढे थोडे आहेत। तर नक्कीच हे होते मंत्री सावंत आणि या ठिकाणी पाहणी सगळी केलेली आहे आणि प्रामुख्यानं या सगळ्या प्राथमिकता ज्या आहेत मोबाईल नेटवर्क सुरू करणं असेल किंवा विद्युत पुरवठा सुरळीत करणं असेल या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत कारण आता पाणी ओसरल्यानंतर लोकांशी संपर्क होतोय आणि नेमकं नुकसान किती झालंय याचा आकडा याचा अंदाज जो आहे तो कमीत कमी कालावधीमध्ये घेतला जाईल आणि शासकीय यंत्रणांमार्फत सर्व पूर्णपणे यंत्रणा सतर्क केल्या जातील अशा प्रकारचं आश्वासन आणि दावा मंत्री उदय सामंत यांनी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन सुमितचा अमोल कवितकर, साम टीव्ही, चिपळूण। तर आपण पाहिलं या ठिकाणी चिपळूणमध्ये पुरानं अक्षरशः थैमान घातलं होतं। चिपळूण शहरातील अनेक भागांमध्ये 15 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे अनेक नागरिक पुरात अडकून पडले होते आणि या पुराच्या पावसामुळे अनेक वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चिपळूणमधील रस्त्यावर पुराची भीषण परिस्थिती हे चित्र दाखवून देते। आपण पाहिलं या ठिकाणी मंत्री उदय सामंतांनी या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली आहे, ती म्हणजे आता लवकरात लवकर इलेक्ट्रिसिटी ही रिस्टोअर केली जाईल, शिवाय मोबाईल नेटवर्कचा सुद्धा लवकरात लवकर त्याचा तर याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांनी। चिपळूणमध्ये महापुराचं पाणी ओसरते, मात्र या महापुराची दाहकता नेमकी कशी होती याच्या पाऊलखुणा आपल्याला पाहायला मिळतात कारण भली मोठी गाडी कशा प्रकारे त्या गाडीची अवस्था झाली आता आपल्याला हे पाहायला मिळत आहे। जवळपास या भागामध्ये 15 फुटांपर्यंत पाणी होतं आणि या पाण्यात रस्त्यावर लावलेली गाडी ही हार्डवेअरच्या दुकानाच्या बाहेर अशा प्रकारे फरशांवरती आपल्याला तरलेली पाहायला मिळते। अतिशय भयानक अशी परिस्थिती या भागामध्ये असेल याची कल्पना आपल्याला या दृश्यांवरनं येते। आपण काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करूयात। तुम्ही किती वर्षापूर्वी असं बघितलं होतं का आयुष्यात बघितलंच नव्हतं? 2005 मध्ये
इतकं पाणी आलं होतं काहीपेक्षा अधिक होतं, याच्यापेक्षा जास्त कमी होते थोडे. आता नेमकी काय परिस्थिती होती यंदा? यंदा तर भरपूरच पाऊस पाणी झालेलं आहे. कुठपर्यंत पाणी होतं साधारण? पाणी ते बघा, ते लाईन वगैरे दिलेले वरती फर्स्ट फ्लोअरला, आता इथं एकदम बिकट परिस्थिती पाहायला मिळते. पाणी ओसरलेल्या नंतर आता मोठी आव्हानं आहेत हे सगळं साफसफाई करणं आणि या सगळ्या गोष्टी. आतमध्ये सगळे माती वगैरे शिरलेले आतमध्ये रूम मध्ये, त्याचा साफसफाई करायला मी सुरुवात करणार आहे. आता आतमध्ये भरपूर माती शिरलेली आहे, चिखल वगैरे शिरलेले आहेत पाण्याने, त्याचा साफसफाई. ही सगळी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. चिपळूणच्या खेर्डी भागामध्ये आपण आहोत. चिपळूण पासून अगदी 2 ते 3 किलोमीटरचा हा परिसर आहे. अतिशय भयानक अशी परिस्थिती होती आणि जवळपास 2005 पेक्षा जास्त पाणी यंदाच्या पावसामुळं या भागामध्ये आलं अशा प्रकारचा दावा स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अमोल कवीटकर, साम टीव्ही, खेर्डी, चिपळूण.